आता पुढची बातमी सविस्तरपणे पाहूया। दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवावरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण नवरात्रीमध्ये गरब्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वेंनी केली आहे। गणेशोत्सवात भाजपनं मोठ्या प्रमाणात शिंदे फडणवीस सरकारची जाहिरात केली होती। गरब्यासाठी शिंदे गट आक्रमक, गरब्याला वेळ वाढवून मिळणार, गरब्यावरून रंगणार राजकारण। दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव तोंडावर आलाय। गेली 2 वर्ष कोरोनामुळे सर्वच सण आणि उत्सवांवर मर्यादा होत्या, मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे सणासुदींवरचे निर्बंध हटवण्यात आलेले आहेत। 2 वर्षांच्या खंडानंतर नवरात्रोत्सव होऊ घातल्यामुळे गरब्याच्या आयोजनासाठी लगबग सुरू झाली आहे। यंदा नवरात्रोत्सवामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत गरब्याला परवानगी द्यावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याविषयी एक पत्र दिलंय। 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान ही सूट देण्यात यावी अशी मागणी सुर्वेंनी केली आहे। राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शिंदे सरकारनं कोरोनाचे सगळे निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला होता। तसंच गणेशोत्सवादरम्यान भाजपनं मोठ्या प्रमाणात जाहिरातही केली होती। सत्तांतरामुळे हिंदूंच्या सणावरील निर्बंध हटवल्याचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या बॅनरबाजीतून करण्यात आला होता। आता नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शिंदे समर्थक आमदारांकडून गरब्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। सण आणि उत्सवाच्या माध्यमातून नव्या सरकारची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न आहे, कारण लवकरच महापालिका निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर शिंदे समर्थक आमदारांची ही राजकीय खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।